नमस्कार मित्रांनो, एन जी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ओके मित्रांनो, या ठिकाणी आपण जिल्हा परिषद आरोग्य भरतीसाठी म्हणजे आरोग्य सेवक आरोग्य सेविका हे जे पद आहेत याच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. आता तुम्हाला माहिती आहे, आरोग्य सेवक असेल किंवा आरोग्य सेविका असेल या ठिकाणी 40 प्रश्न काय असतात, तांत्रिकचे असतात म्हणजे टेक्निकलचे असतात. आणि हे 40 प्रश्न काय होतात मित्रांनो, प्रत्येक परीक्षेमधील म्हणजे आतापर्यंत जे प्रिव्हियस इयर प्रश्न झाले आहेत ना, हेच प्रश्न रिपीट होतात. तांत्रिकचे प्रश्न काय होतात, 100% रिपीट होतात. म्हणजे जी एचचे प्रश्न किती, 85% रिपीट होतात. पण तांत्रिकचे तर काय होतात, करंटचे प्रश्न जर सोडलं तर बाकीचे सगळे प्रश्न काय होतात, तर रिपीट होतात. मग या ठिकाणी आज आपण जे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच आरोग्य सेवक जो पेपर झाला होता, कधी झाला होता, 28 फेब्रुवारी 2022 हा पेपर झाला होता. या पेपरमधील विचारलेले तांत्रिकचे प्रश्न जसेच्या तसे पाहणार आहोत. ओके, आणि हे सगळे तांत्रिक प्रश्न काय आहेत, अतिशय इम्पॉर्टंट आहेत, कारण परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा हेच प्रश्न रिपीट होतात. ओके, मग या ठिकाणी पहिला प्रश्न काय, वा योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीनचे प्रमाण 1.5 इतके असावे. मग किती टक्के असतं प्रमाण, तर 33% इतकं प्रमाण असतं. आता या ठिकाणी असं सुद्धा विचारलं जातं आपल्याला की ब्लिचिंग पावडरमध्ये काय असतं, तर ब्लिचिंग पावडरमध्ये काय असतं मित्रांनो, क्लोरीन असतं. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि त्याचं प्रमाण किती असतं, तर 33% असतं. पुढचा प्रश्न पाहू, जसेच्या तसे प्रश्न घेतलेले आहेत, माझ्या मनाचा एक पण प्रश्न नाही. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थ्यास 1.5 रुपये लाभ मिळतो. किती रुपये लाभ मिळतो, 700 रुपये. कोणत्या लाभार्थ्यास, ग्रामीण भागातील लाभार्थ्यास, कोणत्या योजनेअंतर्गत, लक्षात ठेवायचा याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत कधी भेटतो लाभ, जर प्रसूती शासकीय रुग्णालयात झाली तर. हा पण प्रश्न आपल्याला या ठिकाणी कन्फ्यूज करण्यासाठी विचारला जाऊ शकतो की ग्रामीण सुरक्षा योजनेअंतर्गत प्रसूती लाभ कधी मिळतो, तर कधी मिळतो, शासकीय रुग्णालयात प्रसूती झाली तरच मिळतो. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. किती रुपये मिळतो, 700 रुपये मिळतो. ओके, पुढचा प्रश्न आहे 3 नंबरचा, पुनर्घटन केलेली गोवर लस ही 1.5 तासाच्या आतच वापरावी लागते. तर गोवर लस, पुनर्घटन केलेली गोवर लस ही काय, 4 तासाच्या आतच वापरावी लागते. ओके, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4 आहे. 1 किंवा 2 मुली असलेल्या व मुलगा नसलेल्या आणि नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील जोडप्यांना 1.5 यांच्या नावे कन्या कल्याण योजना महाराष्ट्र शासनातर्फे लागू करण्यात आली आहे. मग कोणाच्या नावे, तर सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना चालू आहे सध्या. म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या नावाने कन्या कल्याण योजना चालू आहे. कुणातर्फे चालू आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कुणाच्यातर्फे चालू आहे, महाराष्ट्र शासनातर्फे चालू आहे. कोणत्या राज्याची आहे असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं, कोणत्या राज्याची आहे कन्या कल्याण योजना, सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना ही कोणत्या राज्याची असं विचारलं जाऊ शकतं. मग ती महाराष्ट्र राज्याची आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी लाभार्थी कोण आहेत, की सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेचे लाभार्थी कोण आहेत असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर लाभार्थी कोण आहेत, दारिद्र्य रेषेखालील जोडपं हे काय लाभार्थी, कधी लाभार्थी आहे हे पण लक्षात ठेवायचं. 1 किंवा 2 मुली आणि मुलगा नसलेला लक्षात ठेवायचं. म्हणजे फक्त काय, 1 किंवा 2 मुली ज्यांना आहेत आणि ज्यांनी नसबंदीची शस्त्रक्रिया केलेली आहे. ओके, असेच आणि दारिद्र्यरेषेखालील, म्हणजे ह्या 2-3 अटी आहेत. पहिली काय, 1 किंवा 2 मुलीच पाहिजेत, मुलगा नसावा. दुसरी अट काय, त्यांनी नसबंदी केली पाहिजे. आणि तिसरी अट काय, ते दारिद्र्यरेषेखालील जोडपं असलं पाहिजे. ओके, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, इथंच फिरून पुन्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पाचवा प्रश्न काय, नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे खालीलपैकी कोणता नेत्रविकार होतो. मग कोणता नेत्रविकार होतो, तर काचबिंदू नेत्रविकार होतो. आता प्रश्न आपल्याला असा विचारला जाऊ शकतो की काचबिंदू हा नेत्रविकार कशामुळे होतो, तर कशामुळे होतो, नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे लक्षात ठेवा. या ठिकाणी ऑप्शन देताना असं सुद्धा देतील, नेत्रगोलातील द्रवाचा दाब कमी झाल्यामुळे होतो. पण लक्षात ठेवा, ऑप्शन काय, वाढल्यामुळे होतो. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, प्रश्न इथंच आपल्याला फिरून विचारले जातात, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सहावा प्रश्न काय, मासिक पाळीचे चक्र 28 दिवसाचे नियमित असल्यास स्त्रीबीजांडामधून स्त्रीबीज केव्हा बाहेर पडते. तर केव्हा बाहेर पडते, 10 ते 18 दिवसामध्ये बाहेर पडते. लक्षात ठेवा, जशाच तसा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा याच्यामध्ये
फेरफार करून मासिक पाळीचे नियमित चक्र किती दिवसाचे असतं असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. मग नियमित पाळीचं चक्र किती दिवसाचं असतं मित्रांनो? 28 दिवसाचं असतं, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे 7 नंबर, बाळाच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण असे म्हटले जाते? ऑप्शन पहा कसे दिले, तुम्हाला सांगितलं होतं मी ऑप्शन देणारा लय शार्प असतो. पहा काय दिलंय, नारळ पाणी पहिलं ऑप्शन दिलंय, कोलेस्ट्रॉल पहिलं दुसरं ऑप्शन दिलंय, त्याच्यानंतर क्षार संजीवनी आणि ग्लुकोज हे 4 ऑप्शन दिलेत. मग बऱ्याचशा लोकांना काय वाटतं की नारळ पाणीलाच काय म्हणत असतील पहिले लसीकरण असं समजलं जात असेल, तर पहिलं लसीकरण कशाला समजलं जातं? कोलेस्ट्रॉलला समजलं जातं. कोलेस्ट्रॉल म्हणजेच काय मित्रांनो? त्याला आपण आईचं कच्चे दूध म्हणतो. पहा कच्चे दूध, ओके, म्हणजे पहिले दूध आईचे. जन्म झाल्याच डॉक्टर लोक काय सांगतात, तर बाळाला पहिले काय करा, आईचं दूध पाजा. का पाजा म्हणतात? तर ते काय असतंय, पहिलं लसीकरण असतंय. पुढचा प्रश्न आहे, माता मृत्यू प्रमाण मोजताना कोणते प्रमाण वापरले जाते? तर माता मृत्यू प्रमाण त्यालाच काय म्हटलं जातं, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशिओ असं म्हटलं जातं. मग ते काढताना कोणतं प्रमाण वापरलं जातं? तर प्रति 1000 जन्मलेली बालके. ओके, लक्षात ठेवा, प्रश्न जशाचा तसा रिपीट होऊ शकतो. पुढचा प्रश्न काय, 9 नंबर, बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत BCG लस दिली जाते? BCG लस किती महिन्याच्या आत दिली जाते? तर 12 महिन्याच्या आतमध्ये काय केली जाते, BCG लस दिली जाते. हे प्रश्न आहेत ना मित्रांनो, तोंड पाठच करून ठेवा, कारण हेच प्रश्न काय होणार आहेत, पुन्हा पुन्हा तुम्हाला परीक्षेत रिपीट होणार आहेत. तुम्हाला 40 पैकी मिळून देणारे हे 40 पैकी 40 मार्क मिळून देणारे हे तांत्रिक प्रश्न आहेत. का? तर हे काय होतात, पुन्हा पुन्हा रिपीट होतात. मग याच्यामधले जे फक्त करंटचे प्रश्न सोडले तर बाकीचे सगळे प्रश्न रिपीट होतात. ओके, भारतात ड्याशच्या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे. मग या ठिकाणी विचारलं की राष्ट्रीय पोषण संस्थेचं मुख्यालय कोठे आहे, तर ते हैदराबाद या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न काय, 11 नंबर, बाळाचे वजन जन्मता वजनाच्या दुप्पट -- महिन्यात होते. बाळाचे वजन जन्मता वजनाच्या दुप्पट, म्हणजे जन्मताने जेवढं वजन असेल त्याच्या दुप्पट किती महिन्यात होते असं आपल्याला विचारलेलं आहे. किती महिन्यामध्ये दुप्पट होते मित्रांनो? तर 6 महिन्यामध्ये दुप्पट होते. पुढचा प्रश्न 19 नंबर, खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने पसरतो? पाहता हा करंटवर प्रश्न विचारला होता मी तुम्हाला. काय सांगितलं, करंटचे सोडता बाकी सगळे प्रश्न काय होतात, रिपीट होतात. ओके, मग ऑप्शन काय दिलेत, पोलिओ, मलेरिया, डेंग्यू आणि COVID-19. तर COVID-19 हा काय होतो, श्वसन मार्गाद्वारे पसरतो. पुढचा प्रश्न आहे 13 नंबर, मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते? कोणते औषध दिले जाते? प्रायमाक्विन. मग असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला की प्रायमाक्विन हे औषध कोणत्या रोगासाठी दिले जाते? तर कोणत्या आजारासाठी दिले जाते? मलेरिया या आजारासाठी दिले जाते. पुढचा प्रश्न आहे आपला, जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला? कोणत्या देशाने केला होता? भारत सरकारने सुरू केला होता. कधी सुरू केला होता? 1952 साली केला होता. पुढचा प्रश्न आहे 15 नंबर, आजारी सॅम बालकांना कोठे भरती करतात? कोणत्या बालकांना? सॅम बालकांना, म्हणजेच कुपोषित बालकांना कुठे, बाल उपचार केंद्रामध्ये भरती करतात. पुढचा प्रश्न आहे 16 नंबर, खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे आहे? मग तुम्हाला माहिती आहे मेदात विरघळणारे जीवनसत्व कोणते आहेत? तर बी आणि सी सोडता बाकीचे सगळे जीवनसत्व काय होतात, मेदात विरघळतात. मग या ठिकाणी ऑप्शन काय पहा, जीवनसत्व B12, जीवनसत्व B9, जीवनसत्व K आणि जीवनसत्व क. मग यापैकी आपलं उत्तर काय राहील, जीवनसत्व K हे काय होतं, मेदात विरघळणार आहे. बाकीचे बी आणि सी काय होतात, कशामध्ये विरघळतात, पाण्यामध्ये विरघळतात. बाकीचे जे आहेत ए असेल, डी असेल, के असेल, ए आहे, हे काय आहेत, मेदामध्ये विरघळणारे आहेत. ओके, पुढचा प्रश्न 17 नंबर, महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिन, दृष्टिदान दिन म्हणून कोणत्या व्यक्तीचा? डॉक्टर रामचंद्र भालचंद्र यांचा जन्मदिवस. हा बऱ्याच जणांना याचं उत्तर काय केलं, तात्याराव लहाने हे उत्तर लिहून आले, परंतु याचं योग्य उत्तर काय आहे, डॉक्टर रामचंद्र भालचंद्र यांचा जन्मदिवस काय, दृष्टिदान म्हणून दिन म्हणून साजरा केला जातो. कुठे केला जातो? तर महाराष्ट्रामध्ये. ओके, पुढचा प्रश्न आहे 18 नंबर, क्षार संजीवनी त्यालाच आपण काय म्हणतो, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणजेच ORS. ओके, मध्ये खालीलपैकी कोणता घटक नसतो असं विचारलेलं आहे. मग ORS मध्ये पहा ऑप्शन काय आहेत, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि ग्लुकोज. तर यापैकी कॅल्शियम हा घटक ORS मध्ये नसतो. ओके,
पुढचा प्रश्न आहे पापा पुन्हा COVID-19 वरती म्हणजे करंट वरती प्रश्न आहे. COVID-19 प्रतिबंधासाठी खालीलपैकी कोणत्या उपाययोजना केल्या जातात? ऑप्शन वाचूया. चेहऱ्यावर मास्क लावणे केलं जातं, 2 व्यक्तीमधील 2 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर ठेवते, वेळोवेळी साबण पाण्याने हात धुणे आणि वरीलपैकी सर्व. मग याचं उत्तर काय असणार आहे? वरीलपैकी सर्व हे काय याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न काय? आता एक गोष्ट लक्षात घ्या, करंटचे प्रश्न जे आलेत ना हे सुद्धा कसे आलेत? तांत्रिकच आलेत हां, लक्षात घ्या. म्हणजे प्रश्न करंटचा जरी असला तरी हा तांत्रिकमध्ये विचारलेला आहे आणि तांत्रिकचाच प्रश्न आहे, कारण आरोग्याशी संबंधितच प्रश्न त्यांनी करंटमध्ये विचारलेले आहेत. काय विचारलंय हा प्रश्न पाहिलाय आपण, पुढचा प्रश्न पाहू. क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला? कोणी शोधून काढला? रॉबर्ट कॉक यांनी. कोणत्या रोगाचा जंतू? क्षयरोगाचा. त्यालाच काय म्हटलं जातं? TB म्हटलं जातं. ओके, पुढचा प्रश्न 21 नंबर. रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला? कार्ल लँडस्टेनर यांनी काय केला होता? रक्तगटाचा शोध लावला होता. तुम्ही प्रश्न पाहिले असतील पहा, एकदम कॉमन प्रश्न आहेत. ओके, खूप कॉमन प्रश्न आहेत यातले प्रश्न. बरेचसे प्रश्न तुम्ही उत्तर म्हणजे अगदी बेसिक लॉजिकने सुद्धा तुम्ही उत्तर सोडू शकता असे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न 22 नंबर. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पहा, म्हणजे प्रश्नामध्ये टेक्निकल त्या प्रश्नात काही दमच नाही मित्रांनो. कधी झाली होती आरोग्य संघटनेची स्थापना? 1948 झालेली आहे. पुढचा प्रश्न 23 नंबर. कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करण्याचं काम कोणती ग्रंथी करते? तर पीयूषिका ग्रंथी करते. पुढचा प्रश्न आहे 24 नंबर. पहा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री कोण आहेत? आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, हा पेपर कधी झाला होता? 2022 फेब्रुवारीमध्ये, 28 फेब्रुवारी 2022 झाला होता. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं, मग त्यावेळेस आरोग्यमंत्री कोण होते? राजेश टोपे होते. आता सध्या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री कोण आहेत हे तुम्ही काय करा मला कमेंटमध्ये सांगा. ओके, आणि तुम्हाला आरोग्य विभागाचा पेपर द्यायचा असेल तर हे उत्तर तुम्हाला पाठच करून ठेवावं लागेल. आरोग्यमंत्री 100% प्रश्न विचारणार म्हणजे विचारणारच. ओके, पुढचा प्रश्न आहे 25 नंबर. ग्रामीण भागात साधारणतः किती लोकसंख्येसाठी एक आशा स्वयंसेविकेची नियुक्ती केली जाते? किती लोकसंख्येसाठी? 1000 लोकसंख्येसाठी कुणाची नेमणूक केली जाते? आशा स्वयंसेविकेची. पुढचा प्रश्न आहे 26 नंबर. मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या परजीवीपासून होतो? मलेरियाचा प्रादुर्भाव कशापासून होतो? प्लाझ्मोडियमपासून होतो. ओके, प्लाझ्मोडियम काय? परजीवी आहे, याच्यापासून कोशाचा प्रादुर्भाव होतो, मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. पुढचा प्रश्न आहे 26 नंबर. खूप जास्त प्रमाणात व्यायाम केल्यानंतर पायाचे स्नायू आखडतात, हे पायाचे आखडणे -- घटकाच्या संचयाने होते. कशाच्या? लॅक्टिक आम्लाच्या, म्हणजेच लॅक्टिक ॲसिडच्या संचयाने. तुम्ही पहा, आपण जर जास्त व्यायाम केला तर आपले हातपाय असे थकल्यासारखे किंवा दुखल्यासारखे वाढतात, तर ते कशामुळे दुखतात? लॅक्टिक ॲसिडमुळे दुखतात. ओके, पुढचा प्रश्न आहे 28 नंबर. कॉप्लिक स्पॉट खूप महत्त्वाचं आहे, नाव लक्षात ठेवा. कॉप्लिक स्पॉट हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजारात आढळते? कॉप्लिक स्पॉट कोणत्या आजारामध्ये आढळतो? गोवर या आजारामध्ये आढळतो. हा कोणता स्पॉट? कॉप्लिक स्पॉट. पुढचा प्रश्न 29 नंबर. खालीलपैकी कोणता आजार लैंगिक संबंधाने पसरतो? ऑप्शन काय दिलेत पहा, क्षयरोग, कुष्ठरोग, काविळब आणि वरीलपैकी सर्व. यापैकी काविळब हा आजार काय होतो? लैंगिक संबंधाने पसरतो. त्याचबरोबर HIV हा आजारसुद्धा काय होतो? लैंगिक संबंधाने पसरतो. ओके, पुढचा प्रश्न 30 नंबर. DTP या त्रिगुणी लसीमुळे कोणत्या आजाराचा प्रतिबंध होत नाही असं विचारलंय. ऑप्शन काय आहेत? गटसर्प, डांग्या खोकला, हगवण आणि धनुर्वात. तर मग यापैकी हगवण या आजाराचं काय आहे? DTP किंवा त्रिगुणी लसीमुळे नियंत्रण होत नाही किंवा प्रतिबंध होत नाही. मग त्रिगुणी लस कोणकोणत्या आजारावरती काम करते पहा, गटसर्प आहे, डांग्या खोकला आहे आणि धनुर्वात आहे. त्याच लसीला काय म्हटलं जातं? DTP असं सुद्धा म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे 31 नंबर. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून म्हणजे फॅटपासून किंवा मेदापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? किती मिळते? 9 मिळते. कर्बोदकापासून किती मिळते? 4. प्रथिनापासून किती मिळते? 4. ओके, फक्त मेदापासून किंवा फॅटपासून चरबीपासून जास्त मिळते. पुढचा प्रश्न काय आहे 32 नंबर. सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिन असतं? सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिन असतं मित्रांनो? तर 40% प्रथिन असतं, म्हणजेच प्रोटीन असतं. पुढचा प्रश्न आहे
33 नंबर, गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? कोणता आजार? गलगंड आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. लक्षात ठेवा, खूप वेळेस प्रश्न रिपीट होतो. पुढचा प्रश्न आहे 34 नंबर, टॅमीफ्लू हे औषध खालीलपैकी कोणत्या आजारावर वापरतात? कोणतं? टॅमीफ्लू. कोणत्या आजारावरती वापरतात? स्वाईन फ्लू या आजारावरती वापरतात. कोणतं औषध? टॅमीफ्लू हे औषध. पुढचा प्रश्न आहे 35 नंबर, मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? गुणसूत्रांची संख्या किती असते? गुणसूत्रांची संख्या 46 असते. आणि गुणसूत्रांच्या जोड्या किती असा जर प्रश्न आला तर याचं उत्तर काय येईल? किती जोड्या असतात? 23 जोड्या असतात. ओके, पुढचा प्रश्न आहे 36 नंबर, जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? जागतिक लोकसंख्या दिवस 11 जुलै हा दिवस काय? जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो. पुढचा प्रश्न आहे, आजारी असलेल्या व्यक्तींना निरोगी व्यक्तीपासून वेगळे करणे म्हणजेच डॅश डॅश होय, काय होय? अलगीकरण होय. कोरोनामध्ये केलं की नाही अलगीकरण. पुढचा प्रश्न आहे 38 नंबर, कोविशिल्ड लसीच्या 2 डोसमधील अंतर किती असते? किती दिवसाचे असावे? 28 दिवसाचं अंतर होतं कोविशिल्ड लसीच्या 2 डोसमधलं. पुढचा प्रश्न होता 39 नंबर, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? कोणाकडून केले जाते तोल सांभाळायचं काम? लहान मेंदूकडून केलं जातं. पुढचा प्रश्न आहे आपला 40 नंबर, 24/7 प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा, आणि सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करा. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.